नमस्कार मित्रांनो तर आता नवीन ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी आता दहा वाजलेला आहे दहा वाजल्यानंतर चला म्हणलं चारा पाण्याची वेळ झालेली आहे आणि चारा पाण्याची वेळ झाल्यानंतर आपण चारापाणी करतो तर मित्रांनो लक्षात येतं आहे की तुमच्या कारण आज मी कापूस विकायला गेलो आणि माझ्या लक्षात आलं की मित्रांनो जवळपास मी आठ थैल्या लावलेल्या आठ थैल्यामध्ये मला किमान फक्त तीसच क्विंटलचं आवरेज कटले वातावरण खराब असल्यामुळे मला आवरेज मिळू शकलं नाही तर मग आवरेज मिळू शकलं नाही प्रत्येकाच्या शेतकऱ्याची हीच कथा आहे की बाबांनो ह्या वर्षी आवरेज कमी आलं आहे तर बघू शकता मागच्या वर्षी ही जी कपाशी होती हिला चांगलं असं दमदार पुढीपाती लागली होती हिला लागणार पण नाही कारण मी हिला पाणी सोडलेलंच नाही आहे आणि हिच्यात वेस्ट पाणी मी खर्च केलेलं नाही आहे ही शेळींसाठी एक दोन चार गुंठे आपण ठेवलेलं आहे आणि तर मला एक प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे मित्रांनो की मग प्रत्येक शेतकऱ्याची ही कंडिशन आहे माझ्या आठ थैल्या असून मला फक्त वीस पंचवीस क्विंटलचाच कापूस झालेला आहे संजे सत्तर टक्के कापसाचं माझं नुकसान झालेलं मा आहे मग अशा नुकसान झालेल्या कापसामुळे माझा प्रॉब्लेम हाच मला प्रश्न पडतो आहे की मग कापसाला भाव सत्तर रुपये का ऐंशी रुपये का ज्या गोष्टी आपण एकच वेळेस पेरू शकतो आणि एकच वेळेस ती घेऊ शकतो अशा गोष्टीला मला एक समजत नाही आहे की मग त्या शेतकऱ्याला कापसाला भाव का नाही आहे तुम्हाला हा प्रश्न पडला आहे की नाही मग मला नक्की सांगा की राव यावर्षी प्रत्येक जणांचा ऑवरेज घातलेला आहे प्रत्येकजण अशाच कंडिशनमध्ये आहे की त्याचं ऑवरेज सगळ्यात कमीत कमी आहे तर मग शासनाने याचा भाव कमी का ठेवला आहे की ज्या क्षेत्रामध्ये कापसाचं क्षेत्र कमी आहे त्यामुळे मुळात कापसाचं क्षेत्र जास्त आहे पण आवरेज कमी आहे कारण निसर्गाने त्याला साथ चांगल्या प्रकारची दिली नाही म्हणून कापसाचं ऑवरेज कमी पडलं तर जाऊ द्या मित्रांनो तो भाग सोडा पण आतामध्ये ज्या घरामध्ये ज्या कापस आपण ठेवलेला आहे त्या कापसाला आता सध्या तरी एकशे दहा एकशे वीस रुपये अशा भावाचा रेट पाहिजे नव्हता मागच्या दोन महिन्यापुरची असं दोन जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तगडा बाराशे रुपये क्विंटल असा भाव त्याला भेटला होता त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी यावेळेस कापसाची घाई केली नाही आहे परंतु मित्रांनो मला एक समजत नाही आहे झालं ही कंडिशन कोणामुळे झाली आहे काय झालेली आहे सगळे एकाच मानेचे मनी आहे ते सगळे एकामेकांना टिचकवून घेत्या आणि आपली गोष्ट लपून ठेवतात पण इथं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे याला जिम्मेदार कोण आहे काय आहे हे तुम्हाला नक्की समजलेच असेल पण मला एक समजतं आहे ॲवरेज खूप कमी आहे कापूस आपण ठेवायचा का नाही ठेवायचा हा महत्त्वाचा आहे तर मित्रांनो मी तर माझ्याकडे वीस पंचवीस क्विंटल कापूस आहे आज मी तोच भाव ठरवलेला आहे आठ हजारच्या खाली आपला कापूस जाणार नाही त्याच्या वर गेला तर आपल्याला नक्की फायदेशीर आपण ठरू शकतो त्यामुळे मी कापूस तरी सध्या देत नाही आहे कारण आपल्याला माहीत आहे की आता सध्या तरी सध्या सत्तर पंच्याहत्तर असा भाव चालू आहे मागच्या फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये मी लेंड्या अक्षरच्या जो शेवटच्या लेंड्या लुंड्या असतात त्या मी दहा हजार रुपयाने दिल्या होत्या कुंटल तर मग मित्रांनो इतका क्यू आणि न्यू आपण कापूस इतका खराब कशामुळे द्यायचा का, का द्यायचा या प्रश्न मला नक्की पडतो आहे तुम्हाला पडला आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कपाशीचं रुटीन का खराब झालेलं आहे कपाशीचं एवढं कमी क्षेत्र असताना सुद्धा एवढं का हे झालेलं आहे तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत भेटूया एका छानशा ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र